बोलना आज जरा टाइम होता तो मला किराणा आणायचा आहे तेवढा किराणा तो बराबर आहे पण मग आता मळ्यातले काम आता मग किराणा भाजीपाला लागत नाही का मग घरात बराबर आहे जाता आला असतं दुपारून दुपारून नाही मग मला दुपार बर स्वयंपाकाला लागायचं राहत मग मला एक काम राहत मी काय म्हणतो दे म्हटलं मग आज टाइम आहे तर मला बी यायचं होतं जर्सी जायचं होतं गावात काम बी होतं आणि किराणा ते बी घेऊन आलो असतो थांब फोन येऊ राहिला कोणाच हॅलो आता येऊ राहिले का मळ्यात काय ऑडिट करायचं आहे का बर बर मी मळ्यातच थांबवतो बर बर चाल हा आल लक्षात हा बँके साहेब आहे ना बर बर या बर मी काय म्हणतो तुला बँकेच्या साहेबांचा फोन आलाय आताच का हा ते म्हणे मळ्यात ते मला ते आपण साहेबिंगला पैसे घेतले होते ना साहेबिंग करायला तर ते लोन पास झालंय पण मळ्यामध्ये किती लांबी आहे काय आहे ते सगळं पाहायला ते स्वतः म्हणे आम्हाला ठिकाणी येऊन प्रॉपर तिकडं पाहावं लागेल म्हण दुपारून या ना म्हणा स्पॉट येऊनच पाहावं लागेल म्हण समक्ष त्यामुळे तुम्ही थांबा म्हणे चला ना दुपारून या आपलं हे महत्वाचं आहे घर खारत खायला आहे का मग काही आता तुझ्या डोक्यात पाणी झालं का बँकेचे साहेब दुपारून येतील का ते साहेब आहे का आपण साहेब आहे त्यांचं कवा बी त्यांच्या मनात येईन तवाच ते येतील आता तू एक काम कर मी काय म्हणतो मी रवीला बोलून घेतो रवीन तू जाय ना किराणा करायला रवी ये भाऊ तुम्हाला जसं पटन तसं करा हा बोला अरे भाऊ मी काय म्हणतो बँकेचे साहेब येऊ राहिले आपल्याला मळ्यामध्ये आपली ती साहेबिंग पाईपलाईनला आपण कर्ज घेतलं ना ते पाणीसाठी यावं लागेल ना त्याच्यामुळे मग मला तिकडं थांबावं लागेल ना ते म्हणले यावंच लागेल मला आणि तुम्हाला थांबावंच लागेल मग आता एक काम कर ही म्हणून राहिली सारखा किराणा 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 तर मला काय आज जमणार नाही आज तू ती जाऊन ये किराणा करायला जाऊ मग का हा चला तुम्ही जा नाही तर मग मी साहेबाला दाखवतो काय शेती आणि ते म्हणले मला म्हणजे तूच थांबव त्यात भावाला सांगू नको म्हणते भाऊ मागच्या वेळेस पावडं घेऊन माग लागलो होतो म्हणून असे काम करून ठेवतो मग काय हा त्याच्यामुळे मीच थांबावं लागेल त्या साहेबांना असं गुडघ्यातला माणूस किंवा असं हाड मग नाही चालत त्याला त्यांच्या लेवलचाच माणूस लागेल त्याच्यामुळे मला थांबावं लागेल जर ये काय काम करतो घरी त्याला घेऊन जाते मग चालन चालन तुम्ही जा येऊ का मग मी चाल येतो भाऊ मी तू जाऊन घेऊन येतील यादी केली ना ठीक आहे चल गाडी चालवायला जमन का चालू इथंच तुमचे तिथे डोळे बिळेन हे असं जास्त या माणसाला काम राहत चला मग पॅकच बसले ना मी तुमच्या मागे बसायची पण भीती वाटते मला काय गाडी कुठे चालली ती गाडी काय झालं चालू आहे ना काय झालं गरम झाली गाडी एवढे जागेत आधीच गरम आहे इथं कशाला थांबवले आता गरम किती गरम झाली 2 मिनिट आपण सावलीत बसू तुम्हाला एक काम सांगेल दळवत नाही 2 मिनिट बस इथं कुठे बसू आता काय आता इथं कशाला टाइमपास थांब ना 2 मिनिट आता किती ऊन लागतंय तुला काय कोणा ऊन झालं सकाळचे 11 वाजले फक्त मला काहीतरी तुला सांगायचंय काय सांगायचं मग तू माझे लक्ष देत नाही माझं काहीच लक्ष देत नाही तू काय लक्ष द्यायचंय तुमच्यावर तू तुझ्या नवऱ्याला देते मला देत नाही रोज नवऱ्याला देते म्हणजे मग तू मा काय देते का तुम्हाला डोक्यात राहिलं का नाही डोक्यात राहिलं का नाही म्हणजे काय बोल राहिले काय बोल राहिले मग मी खरं बोललो तर कसं तुला ही मिरची लागू राहिली काय खरं बोलले काय काही खरंय का ती काय मग टाइम किती झालं चला उठा हा थांब थोडस लई मला असं काय आडवण थांबले तुम्ही लोक बघतील काय म्हणतील माझ्याविषयी माहितीये का एक काम कुठं लोक बा कोण नाही एक काम आपण थोडं मध्ये जायचं का डोक्यात राहिले का हा कोणती घेतली आज कुठं काय घेतली तू मला पैसे दे 50 रुपये कायचे पैसे 50 रुपये दे मला पैसे माझ्या राहते का घ्यायचं ना भावाकडून मग तू मग किराणा कसं घ्यायला चालली तिथं खातं टाकलेलं आहे भावानं माहित नाही का मग पेट्रोल टाकलं गाडीत पेट्रोलचा पत्ता घ्यायचं ना भावाकडून नाही का पैसे घे इथं कुठं पैसे मागवायला मला रस्त्यावर नाही तू मला रोज देत जाय रात्री बाजू का माणूस मग तू काहीच देत नाही काही नाही मला काय
लागत मग तू जे देती त्याला तुझ्या नवऱ्याला देती ती मला का बरं देत नाही नवऱ्याला देते म्हणजे मग जे तू त्याला देती मस्त वेळच्या वेळी तू ते मला देत नाही ना ती नवरा आहे ना तू जे नवऱ्याला देते तुम्हाला कसं देणार आहे मी मग द्यायचं ना काय होत त्याला त्याला काय फरक पडतो तिला तर काय डोक्यात पाणी मिळणे झालं काय डोक्यात राहून बोला जरा माझ्यासोबत वहिनी मग वहिनी मग काय मग मला द्यायला काय झालं तुला काय द्यायचं ते तर सांगा ना मग मग तू कसं देते त्याला ते द्यायचं ना मला रोज काय देते मी काय नाही द्यायच तुम्हाला काय मला काही गणगण हो राहील बर का तुम्हाला रोज चहा पण देत नाही पाणी देत नाही देत नाही मी चहा पाणी कधी देत तुम्ही येते का टायमर मग टायमर तू मला जेवायला पण देत नाही काही नाही जेवायला देत नाही आम्ही जेवायला बसलो आपण जातो बाहेर निघून मग आम्ही काय करायच मग तू माझ्यावर करत का बरं नाही तुमच्या पण नाचत बसू काय मी एक एक माणसं तू तू बरोबर तुझ्या नवऱ्यावर करते माझ्यावर तुम्ही चाल तुम्ही ना वेगळा तुमच्या मनात मला काय करणं राहिलं तुम्ही निघायत मग तू तुझ्या नवऱ्याबरोबर करती माझ्यावर नाही करत काय पण काय मग तू नवऱ्याबरोबर जेवण करती माझ्यावर करती का आता नवरा आहे ना मग मला म्हणती का चला आपण तो करू कधी बोलली याच्या नक्की डोक्यात पाणी झालंय पाणी झालंय मग काय बोलले राहिली तर सुद्धा आहे का मग सांगू का भावाला मग कधी तू बोलली का आपण बरोबर जेवण करू मग घरी बोलायचं ना असं इथं कुठं घरी कुठं तुला टाइम राहतो का तू बसती काम करत इथं कसं थोडं मोकळं आहे कसं भारी वाटत एकदम नाही गाडी मला ना तुमचं जरा मनात काहीतरी वेगळंच वाटतंय बर का चल बर तुम्ही मला नाही थांबायचं इथं तुम्ही काही पण बोलू राहिले डोकं खात आहे माझं सगळं बुडाट केलं राम पुढे चकना तुझ्याकडं काय लाज आहे का तुम्हाला मी चकना घेऊन फिरत का सोबत तू बर तू देईल ना मला काय आता परत काय तुम्ही ना डोक्यात नाही राहिले सकाळी मला दे तू दे काय म्हणाल तुम्ही काही का ना आपण जाऊ मगत काय मगत असं मस्त फिरून येऊ तुम्ही ना तुम्हाला काही सुधरून नाही राहिलं तुम्ही नीट बसा बर का तुम्ही उगा मी आता ऐकून घेऊ राहिले काय ऐकून घेऊ मग काय काय बोलू राहिले तुम्ही तू ती माझी क्वार्टर कुठे ठेवली त्या दिवशीची मला माहिती मी काय तुमच्या क्वार्टर सांभाळायला का मग तू घरात त्या दिवशी मी ठेवली होती तू तू कुठे गेली ती मला नाही माहिती तुम्ही असं काही काही नका बोलू नाही का तुम्ही मी जाईन बरं का नाही थांब मला तुझ्याशी नाही थांब तू मला देईल ना काय पण जे तू देते ते मला तर काहीच कळणार आहे का बावळट माणूस आहे नाही नाही मला पाहिजे मला इथंच पाहिजे आता तुम्हाला ना डोक्यात नाही राहिली चल मी चालले बरं का नाही नाही आता आपण इथंच पाहिजे मला जाय काय पण मला ते जे देती तू काय देते मी आता ते आता नवरा मग त्याला देणारच ना मी असं सगळं कस काय मग मला देत ना कधी कधी मला पण किती काही आहे का नाही मला पण मग लोक ना जर डोकं खराब झालं मी मारीन बघा मारीन काय मग नीट विचारायला काय पाहिजे हा मग दे मी कुठं म्हणतो मला कधी कधी देत जा ना जेव्हा मला असं लागलं भूक लागली मला जेवायला द्यायचं मला पाणी द्यायचं मी काय बायको काय जेवायला काय बायकोच होती का बघ मग मी नाही देणार आता जे देतो ते पण नाही देणार नाही नाही मग मला देत जाय तुझं उठा बरं तुम्ही नाही नाही मग तुम्हाला तुम्हाला ना आता कळून राहिला जास्त झाली बरं का तू देईल ना मला मग काय पण तू दे ना काय काय माझ्याकडे मी काय देत नाही तुम्हाला तू ते देते ना तू कधी कधी देत जा ना मला मला तू असं वेळच्या वेळी आंघोळीला पाणी देत नाही तू लांबून बोलायचं माझ्या जेवायला देत ती काही नाही मग देते का तू कधी बिना खाल्लीचे राहते का तुम्ही तू कधी कधी देते कधी कधी दोन चार महिन्यातून मला मी रात्रीच घेतो माझ्या हातानी घेतो मी तू तर तुम्ही रात्री येतो निम्मा रात्री मेरी कमी का तुमच्यासाठी उठायला मी जेव्हा येतो तर सगळं तुम्ही मुद्दामून लाईटी बिटी बंद करून पळून जात मग मी माझ्या हातानीच घेतो घ्यायचं ना मग काय झालं कधी कधी द्यायचं तू देवड्यासारखं कुणीकडे पिऊन पडायचं माहिम का तुमच्या मागे ताटं घेऊन येणार काय हा कुठं पिऊन पिडतो मी काही पण बोलती तू मी काही पण बोलते तुम्हाला जास्त वेळ तुमच्या भावाला जर माहित झालं तर विना कारण तर मार खाशाल तू मला देत जा रोज भाऊ नसतो मला देत जा ना काय मला काही कळत नाही माणूस काय म्हणतो काय लागत तू नवऱ्याला बरोबर देते तसं मला देत नाही तू नवऱ्याला रात्री देते रोज काय पण मग त्याला तू चकना देती क्वार्टर देती मग माल देते का तू हे काय बावळट माणूस आहे मी तर वेगळंच काहीतरी समजले होते मूर्ख माणूस आहे आधी नाही का सांगायचं मग मग तू तू दे मला काय अक्कल आहे का नाही आता दे मला तू आता येतो काय सोबत आले का चला नाही आपण या बाई असं सांगायचं ना मला चकना दे मला हे दे दारू दे तू तू आता रोज मला देईल ना
रोज द्यायचं चकण्याचाच विषय नाही बाबा मग घरी सांगायचं ना मी किती इकडे कन्फ्युज झाली माहिती का तू काय घरी ऐकत नाही काही नाही आता तू मला ऐकावं लागेल माझं हा रोज दिन रोज दारू चकना काय असेल ते पण आता चालायचं ना अजून सगळं द्यायचं हा चला चल झालं ना सगळं आता गुड थांब घरी मानले असं घरी मी किती दिलं असतं जे लागलं ते इथं कुठं आणवानात मला बोललं येतं थांबवलं झालं ना आता झालं समाधान बस ना आता भाई यांना जर माहित झालं ना ते किराणा राहिलं सगळं राहिलं बरं का रिकाम माला मार खाऊ घालीन तू बी खाशील देल ना चल आता घरचा पहिले मग सांग तिचा पहिले किराणा आणून घेऊ चूट कस गाडी चालवणार आहे काय माहित जमत आहे का कमी चालू वाटे का चाल बिल वाजता मी येईना बाई काय देवा कोणत्या घरात येऊन पडले मी एक तास ना हा सावर पटा येईन का चाल देईन का ध्यानावर काय देवा काय घर येईन काय माणस येईन कुठून गळ्यात पडले काय माहिती बसू का मी का जाते एकटे जमेल का बर झालं पटकन सांगितलं नाही तर काय काय समजत होती बाई मी मारच खायचा दिवस होते आज अरे नीट चालू मध्ये पाडी चौक काय मारा याच्या चकण्याच्या नादात मार खाल्ला असता मी आज बांबू बांबूनच सोलून काढला असतं मला